पुण्यामध्ये फेसबुक प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटलेत. हडपसर भागामध्ये मोहसिन या आयटी प्रोफेशनलची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या मर्डर संदर्भात आतापर्यंत पोलिसांनी योगायोगानं पोलीस तिथे पटकन जागेवरती पोहोचले आणि मारहाण करणाऱ्या काही लोकांच्या मोटरसायकल त्यांनी तिथल्या तिथं ताब्यात घेतल्या. त्यातले लोकं काही पळून जाणे ते यशस्वी झाले, परंतु पुढच्या काही काळात पुढच्या काही तासामध्ये पोलिसांनी 7 आरोपींना अटक केलं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. फेसबुकवर महापुरुषांच्या बदनामीनंतर उसळलेल्या हिंसक घटनांचा उद्रेक हडपसर परिसरात बघायला मिळाला. पुण्यातल्या या हडपसर परिसरातल्या उन्नती नगर भागामध्ये सध्या चौकात चौकात पोलीस तैनात आहेत. परवा जी घटना घडली त्यानंतर पुणे शहर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. अनेक शासकीय वाहनांना, खासगी वाहनांना टार्गेट केलं गेलं. 200 जास्त बसेस फोडल्या गेल्या. मात्र हे सगळं घडत असताना एक अतिशय वाईट घटना या परिसरामध्ये घडली. ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. साधारणपणे 15 ते 20 लोकांचं टोळकं मोटरसायकलवरनं आलं आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला त्यांनी गाठलं. हॉकी स्टिक आणि दगडाच्या साह्याने त्याचा जागीच त्यांनी खून केला. आणि ही घटना घडत असताना सगळे लोक मात्र घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते. आता या क्षणी पोलिसांनी या घटनेमधल्या 7 जणांना अटक केली असल्याची माहिती दिली आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं केवळ सांगितलं जात आहे. या परिसरातली जी शांतता आहे ती तणावपूर्ण शांतता असल्याचं नक्कीच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, हडपसर, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.